तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। नमस्कार, मैं हूं तोरल और आप देख रहे हैं तत्काल न्यूज लाइव। अभी हम खड़े हैं नागपुर के पवित्र स्थल यानी कि दीक्षा भूमि पे। तो आप देख सकते हैं कि यहाँ पे हजारों की संख्या में भीड़ जमा हुई है। यहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने बुद्ध धर्म की दीक्षा दी थी। तो आप देख सकते हैं कि यहाँ पे हजारों की भीड़ लगी हुई है और यहाँ पे कोरोना का प्रोटोकॉल का पालन करते हुए लोग अपने मास्क वगैरह सब सेफ्टी के साथ आए हैं। और अब देखा जा सकता है कि पुलिस प्रशासन भी उनका पूरा पूरा सहयोग कर रही है। माझं नाव श्यामकला शैलेश पोटघरे, मी नागपूरमधून आले, सद्भावनानगरमधून। मला बोलायचं आहे की यावर्षी, गेल्या वर्षी तर कोरोना असल्यामुळे इथं सगळं बंद बंद होतं आणि यावर्षी जर चालू केलं आहे तर संपूर्ण उपासक उपासिकांना या ठिकाणी बाबासाहेबांचं तथागताचं दर्शन होत आहे आणि या ठिकाणी आम्ही काहीतरी घेऊन जात आहोत। परंतु जे घेण्यासाठी आलो होतो ते आम्हाला मिळालं नाही, कारण आम्ही इथून विज्ञान घेऊन जात असतो दरवर्षी। विज्ञानाने प्रत्येक पुस्तका काय ना पुस्तकातून आम्हाला विज्ञान वाचता येते, माझ्या मुलाबाळांना वाचता येते, इतरांनाही देता येते। हां, त्यामुळे आम्हाला थोडं विज्ञान नाही नेता आहे, थोडी खंत वाटते त्याबद्दल। आणि ही जो आता कार्यक्रम होऊन राहिला आहे तो आपला बंद करण्यात आला आहे, परंतु दर्शन घेतल्यामुळे अतिशय मनाला शांती वाटत आहे। आणि जो बाबासाहेबांनी आम्हाला पंढरपूर घडवून दिला तो पंढरपूर तिथे नसून इथेच आहे हे आम्हाला खूप अतिशय आनंद वाटते, कारण त्या ठिकाणी अतिशय दुःख वेदना करून रमाई मातेची इच्छा होती की आम्ही पंढरपूर पाहायला जायचं साहेब। बाबासाहेब म्हणाचे, रमाई मी तुझ्यासाठी पंढरपूर घडवेन, परंतु नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये घडवलं अतिशय आनंद आहे, तोच हे पंढरपूर समजून आम्ही इथे दर्शनाला दीक्षाभूमीवर येतो। खूप आनंद हो, दरवर्षी येत असतो, तसे 14 ऑक्टोंबरला येतो आणि बीचामध्ये सुद्धा येतो। मनात इच्छा झाली की दर्शन घेऊन यावं, तरी यायचं येत असतो। काल पण आलो होतो। कुठून आले तुम्ही? मी डिस्ट्रिक्ट शिवनी MP। फक्त भेट घ्यायला, दर्शन करण्यासाठी? नाही, माझे इथं नातेवाईक आहे, आणखी हे दर्शन घ्यायचं होतं। मी पण दीक्षा घेतलो 56 इथं, माझी वय 70 वर्ष आहे। कोणता म्हणजे कशाची दीक्षा घेतली? मी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली माझ्या वडिलाबरोबर। हो, तेव्हा मी एक वर्षाचा होतो तेव्हा घेतलो होतो दीक्षा। तेव्हापासून बाहेर निघून गेलो नोकरीमुळे, मग आता येत राहतो प्रत्येक वर्षी इथं। माझे घर वगैरे इथं, वडील तर नाही आहेत, परंतु नातेवाईक पूर्ण रिलेटिव्ह सर्व इथं आहेत। अरे, इथं आलं तर एकदम अति छान वाटते, पुष्कळ छान वाटते, मनाला एवढी शांती वाटते इथं, ते कुठंच नाही वाटत। आम्ही नागपूर जिल्हा तसं पुष्कळ छान वाटतं, समाधान वाटतंय। 2 वर्षापासून बंद आहे, दर्शन एक तर झाले नाही, वाईट करोनामुळे दर्शन वगैरे।